अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा सेना युती सरकारने घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व किल्ले पर्यटन स्थळ व लग्न समारंभासाठी मोठ्या व्यावसायिकांना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध। आज जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच शिवप्रेमींनी तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन सादर करून केला आहे। गड व किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शासनाने भविष्यात सुद्धा करू नये, केल्यास आंदोलनाचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला, जामनेर तालुक्यातील तमाम जनतेला जय शिवराय, जय जिजाऊ। गेल्या 2-3 दिवसापासून येणाऱ्या बातम्या ह्या फार वेदनादायक आहेत। जो राज्य सरकारने, फडणवीस सरकारने व त्यांच्या मंत्रिमंडळाने जो घेतलेला विचित्र निर्णय आहे, हा निर्णय हा लाजिरवाना व बेशर्मीची हद्द पार करणारा आहे। ज्या शिवरायांच्या मतावर, ज्या शिवरायांच्या नावावर हे गेल्या 2014 निवडणुकीत निवडून आले, त्यांना त्यांचा नावाचा वापर करून, त्यांच्या फोटोचा वापर करून हे नंतर निवडून आले। निवडून आल्यानंतर यांनी 5 वर्षात शिवरायांच्यासाठी किंवा इतर महापुरुषांसाठी जे यांनी स्मारकं, जे यांनी गोष्टी कबूल केलेल्या होत्या जनतेला, व त्यात मराठा समाज असेल, बौद्ध समाज असेल व इतर बहुजन समाज असतील, ह्या समाजांना यांनी वेठीस फक्त 2014 मतदानापुरता धरलं व नंतर वाऱ्यावर सोडून दिलं। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की हा जो निर्लज्जचा कळस यांनी केला आहे की आपल्या शिवरायांचे 300-350 जे किल्ले आहेत, हे किल्ले आज लग्नांसाठी, लग्न समारंभांसाठी भाडेतत्वावर देणं म्हणजे ह्या सरकारचा निष्क्रियपणा, ह्या सरकारने उत्पादन करू न शकलेली रोजगारी व सरकारकडे असलेला पैशांचा तुटवडा, हे ह्या गोष्टीचे संकेत आहेत की येणारे महाराष्ट्रातले दिवस, भारतातले दिवस हे फार हालाकीचे राहणार आहेत। आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय व मुख्यमंत्री इथे येतात, जामनेर तालुक्यात येतात, जळगाव जिल्ह्यात येतात आणि सांगतात की 2 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली। मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आव्हान आहे, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे पण माझाही तेवढा थोडाफार अभ्यास आहे, जेवढा त्यांचा नसेल त्याच्यात थोड्यापेक्षा माझा जास्त थोडा कमी आहे। त्यांना फक्त माझं एक जाहीर आव्हान आहे, त्या 2 लाख शेतकऱ्यांमधून त्यांनी जामनेर शहराला व्हिजिट दिली, जामनेर शहरात त्यांनी भलं मोठं भाषण केलं, त्या भाषणाला अनुसरून त्यांनी जामनेर तालुक्यातील मिनिमम 10,000 शेतकऱ्यांचे तरी नावं द्यावे, किमान ते भाजपचे सदस्य असले तरी, जिथे त्यांनी सर्टिफिकेट वाटले, ज्या जिल्ह्यात त्यांनी कर्जमाफीचे सर्टिफिकेट शिवरायांच्या नावाखाली वाटले, आज त्यांचा त्यांनी अपमान केला। आज त्या जनतेला त्यांनी त्या कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्याला जेलमध्ये टाकलं। सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, हे जनतेनी, युवा वर्गानी व नवीन मतदारांनी हे समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून फक्त आणि फक्त फोडा आणि राज्य करा एवढंच करू इच्छितात। सगळे इथे आपण सर्व धर्म समभाव ठेवणारे लोक आहोत, यांना फक्त आपल्याला आपापसात भांडण लावायचं आहे आणि यांची पोळी भाजायची आहे। त्यामुळे यावेळी जनतेनी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनी माझी विनंती आहे की भाकरी फिरवली पाहिजे, सत्ता उलथवली पाहिजे। ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने हे मतदान मागतात पण हे दुष्कर्म करतात व शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा व त्या गड किल्ल्यांना काळीमा लावण्याचं काम करतात, माझं तर रावल साहेबांना, जयकुमार रावल साहेबांना जाहीर आव्हान आहे इथून की त्यांनी स्वतःचा पॅलेस लग्नाच्या भाड्यासाठी द्यावा पण शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याला हात लावू नये, नाहीतर तमाम मराठा समाज व बहुजन समाज हा शांत बसणार नाही। एवढं मी इथे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। भाजप सरकारने जो गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे, गड आणि किल्ले हे भाडेतत्वावर मोठ्या व्यवसायिकांना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे। खरं तर छत्रपती शिवरायांनी खूप मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने गड आणि किल्ले त्यावेळेस कमवले होते। आपल्या मावळ्यांच्या भरोशावर, बावळ्यांच्या ताकदीच्या जोरावर या जनतेचं संरक्षण करण्यासाठी, जनतेच्या हितासाठी खरं तर किल्ल्यांची बांधणी त्या पुरातन काळी इतिहास काळामध्ये शिवरायांनी केलेली आहे आणि त्या किल्ल्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे सरकारने सोडून देऊन त्या किल्ल्यांच्या पासून मोठ्या व्यावसायिकांना, अदानी अंबानीसारख्या मोठ्या व्यावसायिकांना भाड्याने देऊन त्या ठिकाणी रिसॉर्ट तयार करून लग्न समारंभासाठी भाड्याने देऊन त्यापासून पैसा कमवण्याचा घाट या भाजप आणि शिवसेना सरकारने या ठिकाणी केलेला आहे।
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी पहिल्यांदा या निर्णयाचा निषेध करतो, धिक्कार करतो. हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं, लोकांना फक्त दाखवायचं की छत्रपती शिवाजी महाराजचे आम्ही पुरस्कर्ते आहोत असं ढोंग अंगात आणायचं, परंतु निर्णय घेताना या महापुरुषांची पायमल्ली करायची, यांच्या विरोधात निर्णय घ्यायचा असा घाट या सरकारने घातलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो सर्व जे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, केव्हाही कुठलाही निर्णय जो असेल, कुठलंही वक्तव्य असेल, अतिशय बेताल वक्तव्य करतात. मध्यंतरी एका मंत्र्याने वक्तव्य केलं होतं दारूच्या बाटलीला बाईचं नाव द्यावं. एका मंत्र्याने वक्तव्य केलं होतं की एका शेतकऱ्यांना साला म्हटलं होतं. असे अनेक मंत्री असे आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत की कुठलंही जनतेला हानी पोहोचेल, जनतेचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये जनतेवरती फार मोठा अन्याय करण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करीत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टीच्या वतीने या सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो. आणि यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ले संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करण्याचा जर सरकारने विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं त्यानिमित्त सांगायचं आहे. तर यांनी सांगितलं की आम्ही 25 जे गड किल्ले आहेत त्यावर आम्ही रिसॉर्ट आणि हॉटेल बांधू. त्या फडणवीस सरकारला माझं आव्हान आहे की तुम्हाला हॉटेल आणि रिसॉर्ट जर बांधायचं असेल तर तुमच्या शनिवारवाड्यामध्ये बांधा, तिथे चांगल्या प्रकारचे हॉटेल आणि रिसॉर्ट बांधेल आणि तुमच्या पुण्यामध्ये असे धंदे करा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता पण काम महापुरुषांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये करता. यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक आम्ही अरबी समुद्रामध्ये बांधू, आजपर्यंत त्यांनी स्मारक बांधलं नाही. मागील 2 वर्षामध्ये सरदार वल्लभभाईचा पुतळा त्यांनी 2 वर्षामध्ये जगातला सर्वात मोठा पुतळा गुजरातमध्ये बांधून तयार झाला. आजपर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही अरबी समुद्रामध्ये त्यांचं सर्वात मोठं स्मारक बांधलं नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही स्मारक बांधू असं आश्वासन दिलं होतं, आजपर्यंत त्यांनी बांधलं नाही. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे पेशवाचं आणि बीजेपीचं जे सरकार आहे हे आमच्या महापुरुषांच्या विरोधामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला आम्ही धडा शिकवू. या ठिकाणी मी एवढंच म्हणू इच्छितो, जय जिजाऊ जय शिव. आज आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आज निश्चित म्हणतो आम्ही की हे जे सरकार आहे हे एकदम अळमुक्त शासन आहे. यांच्याजवळ कोणती दिशा नाही, कोणती काहीच नसल्यामुळे ते कोणतेही पाऊल कसं उचलायचं काय उचलायचं काही नाही. तिचं सोंग घेणारे सरकार यांना दिलेले आश्वासन एकही पुरं केले नाही. आज शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान, आपल्या देशाची शान, त्यांच्या किल्ले हे भाड्याने देण्याचा विचार करता म्हणजे यांची बुद्धी जी क्यू केली पाहिजे, यांची बुद्धी किती चालते याचा विचार केला पाहिजे. हे जे सरकार आहे हे फक्त ब्राह्मण विचाराचे सरकार आहे. आपल्या इतर समाजावर अन्याय कसं होईल, समाजामध्ये वादविवाद कसे घडतील याचं ते कायम त्यांचं एकच ध्येय असतं की प्रत्येक समाजात वाद घडला पाहिजे, त्याचा फायदा आपण कसा घ्यायचा ते प्रत्येक करत असतात. त्या त्यांच्यासाठी ह्या गोष्टीला आमचा सगळ्या जामनेर तालुका जामनेर शहर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही या गोष्टीचा धिक्कार मागतात. त्या त्यांची अस्मिता एकंदर महाराष्ट्राची अस्मिताच घाण ठेवण्याचं आणि भाडानं देण्याचं काम तुम्ही करतात. या महाराष्ट्रातील जनता या फडणवीस सरकारला येत्या इलेक्शनमध्ये धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर एक खेदाची गोष्ट की ज्या छत्रपतीचं हे नाव घेतात त्या छत्रपतींच्या अस्मितेच्या विरोधामध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुठलंही राजकारण न करता 40 पैशाच्या भाड्यावर असलेले भारतीय जनता पक्षाचे त्यांचे सोशल मीडियाचे तट्टू ते या निर्णयाचंसुद्धा स्वागत करताना दिसतात. याच्यासारखी शोकांतिक या महाराष्ट्रामध्ये नाही. या देशामध्ये खऱ्या अर्थानं पवारसाहेबांनी काय केलं आणि महाराष्ट्रामध्ये देशात काय केलं असं विचारणाऱ्या भाजप नेत्यांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही कालच 1,78,00,000 कोटी रुपयाचा निधी जो काँग्रेस सरकारने रिझर्व्ह म्हणून ठेवलेला होता तिथे भिकेचा कटोरा घेऊन तुम्ही उभे राहिले. आणि कालचीच बातमी की काल तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्लेसुद्धा पुरलेले नाहीत, ते सुद्धा भाड्यानं देण्याची तुमची मानसिकता आली, तुमच्या मनामध्ये विचार येतात कसे. तर हे एकचदा नाही तर अनेक वेळा झालेलं आपण पाहतो. माँसाहेब जिजाऊंची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनला पाठीशी घालून त्या बाबासाहेब पुरंदरेला यांनी महाराष्ट्र भूषण दिला तेव्हासुद्धा यांनी महाराष्ट्राची अस्मिता ठेसली. आणि कालच या महाराष्ट्रातील तमाम जनतेला पागल समजत त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाड्यानं देण्याचा घाट घातला. तर या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जर त्यांनी याच्यापुढे असा काही प्रयत्न केला तर रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करेल.
काल मंत्रिमंडळात जो निर्णय घेण्यात आला महाराष्ट्रातील अस्मिता आणि जी शान आहे ती भाडेतत्वावर आणि हॉटेल रिसॉर्टसाठी देण्याचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे तो त्यांची आर्थिक दिवाळखोरी यावरून स्पष्ट होते. सरकारकडे सध्या पैसे नसल्यामुळे त्यांना या महाराष्ट्रानं जे जतन केलेले ठिकाणं आहे त्यांचा भाड्यानं देऊन त्याच्यातून पैसा मिळवायचा आहे. एवढं भिकार सरकार आजपर्यंत कुठलंही पाहिलेलं नाही आणि पुढे होणार पण नाही. यांनी पूर्ण तिजोरी जी आहे ती पूर्ण खाली करून टाकलेली आहे. यांच्याकडे आज शेतकऱ्यांना द्यायलासुद्धा पैसे नाही. त्याच्यामुळे ते कर्जमाफीचं नुसतं नाटक करतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. फक्त मते मिळवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. परंतु गड किल्ले जर त्यांनी भाड्यातत्वावर दिली तर महाराष्ट्राची जनता शिव बसणार नाही. जशास तशी उत्तर त्यांना दिले जाईल. म्हणून त्यांनी आता काल जो निर्णय घेतलेला आहे घुमजाव केलेला आहे त्या निर्णयापासून की आम्ही 2 आणि 3 नंबरचे किल्ले जे आहे ते भाडेतत्वावर देऊ. पण जे 2 आणि 3 नंबरचे जे किल्ले आहेत ते सुद्धा महाराजांनी मिळवलेले गड किल्ले आहेत. त्यांनासुद्धा भाडेतत्वावर देण्यात येऊ नये त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रखर लढा उभा करेल याचं भान सरकारने ठेवावं. हे जे किल्ले आहे त्या किल्ल्यांचा ह्या लोकांनी जे भाडेतत्वावर द्यायचा जो विचार केला आणि या सरकारने जो निर्णय घेतला त्याचा मी बहुजन समाजातर्फे एकदम तीव्र शब्दात निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट एक आहे की काल त्यांनी असं आज असं दाखवलं जात आहे की सर्व निर्णय मागे घेतले म्हणजे कान फटत घालायची आणि माफी मागायची. म्हणजे प्रयत्न तर केला म्हणजे हा प्रयत्न करणे हा खूप मोठा चुकीचा म्हणजे त्यांनी त्यांची अवकाश दाखवली की आम्ही काय करू शकतो हे त्यांनी प्रयत्न केला. तर हा जो त्यांनी प्रयत्न केला तर आमची जागरूक जे महाराष्ट्रातली तमाम जनता आहे बहुजन समाजाची ती जागरूक झाली कालपासून आणि एका दिवसात त्यांना त्यांची अवकाश दाखवून दिली की आम्ही छत्रपतीची औलाद आहोत आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आम्ही महाराष्ट्रातले बहुजन समाजाचे लोक आहोत. तुम्ही ह्या विषयाला हात लावू नका. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.